नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण बघणार आहोत कापूस आणि सोयाबीन या पिकांचे बाजारभाव महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार, बाजार समित्यांचे तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन प्रेस करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी तर चला सविस्तर बघूया कळमेश्वर या ठिकाणी कापूस हायब्रिड सतराशे एकवीस आवक आलेले आहे या ठिकाणी बाजार भेटला आहे आठ हजार रुपये ते आठ हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आठ हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे जाफराबाद या ठिकाणी कापूस हायब्रिड दोनशे एकसष्ट आवक आहे बाजार भेटला आहे आठ हजार पन्नास रुपये ते आठ हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आठ हजार एकशे सहासष्ट रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे भिवापूर या ठिकाणी कापूस लांब स्टेपल पाचशे अठ्ठावन्न क्विंटलची आवक आहे बाजारभाऊ भेटला या ठिकाणी आठ हजार दोनशे पन्नास रुपये ते आठ हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण आठ हजार तीनशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा पद्धतीने कापसाचे बाजारभाव आलेले आहेत आता आपण बघणार आहोत सोयाबीनचे बाजारभाव तर सुरुवातीची बाजार समिती आहे उदगीर या ठिकाणी आवक आलेली आहे नऊ हजार क्विंटलची या ठिकाणी बाजारभाव भेटला आहे सोयाबीनला पाच हजार पाचशे रुपये ते पाच हजार पाचशे साठ रुपये आणि सर्वसाधारण जर आहे पाच हजार पाचशे तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे उमरी या ठिकाणी सोयाबीनचा वान पिवळा अठ्ठ्याऐंशी क्विंटल चावक आहे बाजार भाव भेटला आहे चार हजार रुपये ते पाच हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण सत्तेचाळीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे काटोल या ठिकाणी सोयाबीनचा वान पिवळा एकशे चाळीस क्विंटल चावक आलेली आहे बाजार भाव भेटला आहे तीन हजार रुपये ते पाच हजार तीनशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण पंचाळीसशे साठ रुपये क्विंटल पुढील बाजू समिती आहे देवणी या ठिकाणी सोयाबीनचा वान पिवळा दोनशे पाच क्विंटल चावक आहे बाजारभाव वेटला या ठिकाणी पाच हजार रुपये ते पाच हजार सहाशे नव्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल मित्रांनो अशा पद्धतीने सोयाबीनचे बाजारभाव आलेले आहेत रविवार असल्यामुळे बऱ्याच बाजार समित्यांचे बाजारभाव आलेले नाही तर चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार